ओम नमः शिवाय। नमस्कार श्रोते हो, आतापर्यंत आपले 30 अध्याय बनून झाले आहेत, तर आता आपण 31व्या अध्यायाला सुरुवात करू। पण हा अध्याय पाहण्याआधी तुम्ही 30 अध्याय पहा, त्यानंतरच तुम्हाला या अध्यायामध्ये काय चालले आहे ते समजेल। श्रोते हो, पुढे आपण सुरुवात करूया। अगस्त्य ऋषी कार्तिक स्वामीस म्हणाले, शिवपार्वतीचे पती पत्नीच्या स्वरूपातील दशावतार कोणते? कार्तिक स्वामी म्हणाले, ऋषीवर आपली जिज्ञासा पाहून मी धन्य झालो। शिवपार्वतीने पती पत्नींच्या स्वरूपात महाकाल महाकाली, तारण तारा, बाल बालु भुवनेशी, षोडश षोडेशी, भैरव भैरवी, छन्नमस्त छन्नमस्ता, धूमवान धूमवती, बगलामुखी, मातंग मातंगी, कमल कमला, असे 10 अवतार धारण केले। अगस्त्य ऋषी म्हणाले, भगवती नदी हा परमपवित्र मणिकर्णिकेजवळ कशी आली ते सविस्तरपणे सांगायची कथा ऐकण्यास आम्ही दोघेही उत्सुक आहे। कार्तिक स्वामी म्हणाले, ऋषीवर मी आपणास याची कथा सांगतो। मेरू पर्वतास एक लावण्यवती कन्या होती, तिचे नाव होते मेना उर्फ मेनावती। मेरू पर्वताने आपल्या सुकन्याचा विवाह महिला हिमालयाबरोबर केला। या नवदाम्पत्यास 2 पुत्र कन्यारत्ने प्राप्त झाली। या 2 कन्यांपैकी ज्येष्ठ होती पार्वती व कनिष्ठ होती गंगा। पार्वतीने त्रिनेत्रधारी सदाशिवाशी विवाह केला। हिमालय आपल्या कन्येशी वरसंदोष संशोधन करत होता, त्यावेळी 33 कोटी देव हिमालयाकडे गेले व हिमालयास म्हणाले, आम्हाला परमपवित्र गंगेत स्नान करता यावे म्हणून गंगा आम्हाला दे। ती प्रवाहित होऊन ऊर्ध्व दिशेने वाहील, त्यामध्ये स्नान करून आमचा उद्धार होईल। हिमालयाने यास संमती दिली। हिमालयाने आपल्या सुकन्येस ब्रह्मदेवास सुपूर्त केले। विष्णुप्रिय ब्रह्मदेव गंगेस घेऊन स्वर्गात गेला। ती ऊर्ध्व दिशेने वाहत गेली। तिच्या तीरावर अमरपुरी बसून सर्व देव नित्यनेमाने स्नान करू लागले। सर्व देवांनी तिचे नाव मंदाकिनी असे ठेवले। अगस्त्य ऋषी म्हणाले, मंदाकिनी पृथ्वी लोकावर कशी आली? षडाडन म्हणाले, सूर्य वंशात सगर नावाचा एक राजा जाणता राजा होता। तो शिवभक्त होता। दर सोमवारी एक शाड बेलाची पाने वाहत होती। मा शिवरात्री जागरण करून ओम नमः शिवायचा जप करत असे। मग काय, त्याची ही परमभक्ती पाहून आणि अशा या सात्विक सर्व गुण संपन्न नृपास पुत्ररत्न नव्हते, त्यावेळी तो सदैव उदास असे। या सगळ राजास 2 राण्या होत्या। एकीचे नाव होते महिष्ठा व दुसरीचे नाव होते केशिनी। आपणास मातृत्वला भावे म्हणून या दोन्ही राजनंदिनी हिमालयाच्या पठारावर उग्र तपश्चर्या करू लागल्या। राजाही आपल्या धर्मपत्नीप्रमाणे तप करू लागला। विभांडक मुनींचा सुपुत्र ऋषशृंग त्यांना प्रसन्न झाला। सगळ राजा त्यांना म्हणाला, माझ्याजवळ यश लक्ष्मी औदार्य सर्व काही आहे, पण पुत्ररत्न नसल्यामुळे मला कशाचाच रस नाही। त्यामुळे मला पुत्र प्राप्त होईल असा वर द्या। तेव्हा ऋषशृंग म्हणाला, राजन भिवू नको, सर्व काही व्यवस्थित होईल। तू गायलेली महादेवाची भक्ती काही वाया जाणार नाही। महादेवाच्या कृपेने तुझ्या ज्येष्ठ धर्मपत्नी 60,000 पुत्ररत्न होतील, पण त्यांना राज्य करायला मिळणार नाही। केशनीस द्वितीय धर्मपत्नीस 1 सुपुत्र होईल, तोच तुझा वारसा पुढे चालवेल। सगर राजा 60,000 पुत्ररत्न प्राप्त झाले। यावेळी राजा खूप खुश झाला। सगर राजाने अश्वमेध यज्ञ सुरू केला। यज्ञाचा श्यामकर्ण घोडा सोडण्यात आला। अश्वाच्या रक्षणासाठी 60,000 राजपुत्र निघाले। घोडा वाराच्या दिशेने दौडत होता। त्याने अनेक पर्वत ओलांडले। यामुळे देवेंद्रास भीती वाटू लागली। त्याला वाटले की सगर राजा आपले इंद्रापद हिरवून घेईल। या भीतीने इंद्राने तो अश्व चोरला। या अश्वाला घेऊन तो पात्रात गेला। तिथे महान तपस्वी कपिल मुनी आश्रम होता। या आश्रमात सर्वत्र वेदघोष ऐकू येत होता। तिथे देवेंद्राने अश्वास बांधले व स्वर्गलोकी निघून गेला। इकडे 60,000 राजपुत्रांनी सर्वत्र त्या अश्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण अश्व सापडेना। सर्वजण हताश झालेल्या विगत राजास कळली। राजा म्हणाला, मुलांनो तुम्ही भिवू नका। कोणतीही शुभ कार्य हाताने घेताना खूप संकट येतात। या संकटावर मात कशी द्यायची आणि ध्येय कशी गाठायची असते? अश्व हरवण्यामध्ये देवेंद्राचा नक्कीच हात आहे। त्याच्याशिवाय कोणताही देव असे अशुभ कार्य करणार नाही। त्या प्रमदाप्रिय इंद्राचा स्वभाव केव्हा बदलणार? तुम्ही ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे जा। या संपूर्ण विशाल सृष्टीचा ब्रह्मदेवच निर्माण करता आहे।
या ब्रह्मदेवास सृष्टीतील प्रत्येक गोष्टीची माहिती असते. ब्रह्मदेवच तुम्हाला घोडा कुठे आहे ते सांगेल. सर्व राजपुत्र ब्रह्मलोकी गेले. ब्रह्मदेवास नमन करून म्हणाले, ब्राह्मणजी, आमचा यज्ञाचा घोडा कुठे आहे आपणास माहीत आहे का? ब्रह्मदेव म्हणाले, हे राजपुत्रांनो, तुमचा घोडा हा कपिल मुनींच्या आश्रमात आहे. या दिव्य आश्रम पाताळात आहे. 60,000 पुत्रांनी एकमेकांच्या सहाय्याने पृथ्वी खणली, त्यामुळे भला मोठा खांद तयार झाला. या खांदात ते शिरले व पुढे जात त्यांना जल भरले. त्याला सगर हे नूतन नाव प्राप्त झाले. सागर हे नाव सगर राजावरून पडले आहे. त्या अतिभव्य खंदकात 60,000 राजपुत्र पाताळात गेले. तेथे थोर तपस्वी कपिल ऋषी ध्यान करून लावून बसले होते. आश्रमात घोडा बांधलेला दिसला. त्या राजांना राजपुत्रांना वाटले की या ऋषींनीच आपला यशवाचा अश्व पळून आणला आहे. त्यामुळे ते कपिल ऋषींना उद्देशून म्हणले, अरे हा ढोंगी गोसावड्या आहे. आता बगळ्याप्रमाणे खोटेत ध्यान लावून बसला आहे, पण हा चोर आहे. याने अश्व चोरला आहे. हे राजपुत्रांचे बोलणे ऐकले. कपिल ऋषींना राग आला. त्यांनी रागाने 60,000 पुत्रांकडे पाहिले व या भयंकर कोदांगणीमुळे 60,000 पुत्रांचे भस्म झाले. अश्वाला काहीही झाले नाही. आपले राजपुत्र न परतल्याने सगर राजास चिंता वाटली. घोडा पात्रात आहे. सगर राजाला माहीत होते राजपुत्रांचे क्षेमकुल जाण्यासाठी सगरने आपला लाडका नातू अंशुमानला पात्रात पाठवले. आजोबांचा आशीर्वाद घेऊन अंशुमान पात्रात गेला. तेथे त्याला महातेजस्वी कपिल ऋषी दिसले. अश्वमेध यज्ञाचा अश्वसुद्धा दिसला. पण आश्रमात 60,000 राजपुत्रांची शरीर जळून भस्म झालेली दिसली. यामुळे त्याला वाईट वाटले. आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी जल आणले पाहिजे हे त्याला कळाले. त्यामुळे अंशुमान सगर राजाचा नातू जलशोधारात निघाला. त्याला वाटेत पक्षी राज गरुड भेटला. तो म्हणाला, अंशुमान, जर तू हे साधे जल आणलेस तर पितरांचा उद्धार होणे अशक्य आहे. स्वर्गात महापवित्र गंगा नदी आहे. तिचे पवित्र जल तू आणलेस तर पितरांना अर्पण केले तरच त्यांचा उद्धार होईल. या मंदाकिनीने पृथ्वीवरील अनेक लोकांचा उद्धार केला आहे. तसेच परलोकीमधल्या लोकजीवांचा सुद्धा उद्धार केला आहे. गरुडांचे हे रहस्य ऐकल्यावर तो परत स्वस्थानी म्हणजेच अयोध्येस गेला. अंशुमानने आजोबांना दुःखद वार्ता सांगितली. पुत्रशोकाने धक्का सहन न झाल्याने अंशुमानचे आजोबा देवास प्रिय झाला. वडील व काका गेल्यामुळे अंशुमानचा आजोबांचा आधार होता. हे प्रेमछत्रही नाहीसे झाल्यावर अंशुमान दुःखसागरात बुडाला. तो राज्यकारभार पाहू लागला, पण राज्यकारभार त्याचे मन लागेना. त्याला एका साधूने सांगितले, मनुष्य जीवन हे क्षणभंगर आहे. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मनुष्याचे एक दिवस चार चौघाच्या खांद्यावरून स्मशानात जावेच लागेल. मनुष्य पृथ्वीवर येताना काही घेऊन येत नाही व मृत्यू पावलं काही नेत नाही. तरीसुद्धा मनुष्य मी आणि माझे यातच अडकून बसतो. प्रत्येक मनुष्याने सर्वांशी गोड बोलले पाहिजे. आयुष्यभर सत आहार विचार उच्चार आहार यांचे पालन केले पाहिजे. नातेवाईकांबरोबर प्रेम करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सर्वशक्तिमान देवावर प्रेम केले पाहिजे. देवच आपल्या भवसारगा सागरातून तारणार आहे. अनेक ऋषींनी देवाची तपश्चर्या करून स्वतःचा उद्धार करून घेतला. हे जीवन रहस्य कळे. अंशुमान राजाचा त्याग करून उग्र तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला. 60,000 वर्ष गंगा जल प्राप्त व्हावी म्हणून अंशुमानने उग्र तपश्चर्या केली, पण शरीराने साथ न दिली आणि तो मृत्यू पावला. त्याचा सुपुत्र दिलीप याने सुद्धा वडिलांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण तोही यमलोकी गेला. अंशुमानचा नातू म्हणजे दिलीपचा पुत्र भगीरथ यानं गंगाजल मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा केली. त्याने उग्र तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. भगीरथाने 15,000 वर्ष मौन पाळून 3 ऋतूंचा तडका सहन करून अन्न वर्ज करून उग्र तपश्चर्या केली. स्वतःला उलटे लटकून भगीरथाने अनेक वर्ष ओम ब्रह्मदेवायांना जप करत ब्रह्मदेवाची आराधना केली. भगीरथाच्या तपश्चर्येमुळे विष्णुप्रिय ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवास भगीरथास म्हणाला, वत्स तुझी दिव्य तपश्चर्या पाहून मी धन्य झालो. तुला कोणता वर देऊ? भगीरथ म्हणाला, हे देवादी देवा, पृथ्वीवरील लोकांचा पूर्वजांना मान देण्याची पद्धत आहे. या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मला परमपवित्र गंगाजल हवे. पूर्वजांच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे आहे. ब्रह्मदेव म्हणाला, भगीरथा, तू दुसरा वर माग. हा वर देणे अशक्य आहे. स्वर्गातील मंदाकिनी पृथ्वी लोकर आली तर तिचा वेग कोण सहन करणार? हा वेग असमर्थ आहे. मी गौरीनाथास याबाबत सविस्तर विचारतो. पाहूया काय होते. भगीरथ हट्टान केल्यामुळे ब्रह्मदेवाने ओम
श्री महेश्वराय असा जप करीत महादेवाची आराधना करण्यास सुरुवात केली. महेश प्रसन्न झाला. त्यांनी विचारले, तू माझी आराधना का करत आहेस? ब्रह्मदेव शंकरांना म्हणाला, भैरथाच्या हट्टाबद्दल सर्व काही सांगितले. आशुतोष म्हणाला, मंदाकिनी तुफान वेग आहे, पवनसुद्धा तिच्या वेगापुढे नम्र आहे. भगीरथाच्या हट्टापायामुळे मी मंदाकिनीचा अफाट वेग माझ्या जटेत धारण करतो. चंद्रशेखरचे हे बोलणे ऐकून भगीरथा परमानंद झाला. त्याने ब्रह्मदेव व शिवानीपतीचे आभार मानले. धन्य तो भगीरथ, धन्य त्याचे प्रयत्न. सदाशिव गंगा जलेचे गंगेला पृथ्वी लोक जाण्याची आज्ञा दिली. महादेवाची आज्ञा मानून करून ती पृथ्वी लोकवर आली. येताना तिचा ओघ महादेवांच्या जठावर पडला व तिचे सप्त प्रवाह झाले. त्यातील एक पूर्वगामी प्रवाह त्यांनी भगीरथाकडे सोपवला. बाकीचे प्रवाह वेगवेगळ्या दिशांना गेले. भगीरथ रथात बसला. मंदाकिनीला मार्ग दाखवून पूर्वेस वाहू लागली. वाटेमध्ये गंगेच्या अफाट वेगाने महातपस्वी जन्नू ऋषींच्या यज्ञाची सर्व सामग्री वाहून गेली. यामुळे ऋषींना राग आला. त्यांनी योगशक्तीच्या साह्याने गंगा नदी प्राशन केली. भगीरथासमोर नवीन संकट उभे राहिले. भगीरथ जन्नू ऋषींना म्हणाला, ऋषीवर आपण थोर तपस्वी आहात, तसेच महाज्ञानी आहात. गंगा नदीमुळे आपली यज्ञसामग्री वाहून गेली, त्याबद्दल माफी मागतो. पुरुषांचा उद्धार व्हावा म्हणून मी नदी आणली आहे. या नदी गंगा नदीचे पवित्र तुम्हाला माहीत आहेस, तरी तुम्ही गंगा नदीस मुक्त करा ही नम्र विनंती. अथक प्रयत्नांनी नदी स्वर्गातून आणली आहे. मी आपणास नवीन यज्ञसामग्री आणून देतो, पण गंगा नदीस मुक्त करा. भगीरथाची ही विनंती ऐकून जन्नू ऋषींनी आपली मांडी फोडून गंगा पुन्हा मुक्त केली. तेव्हापासून गंगा नदी जान्हवी हे नाव नूतन नाव पडले. आणि महादेवाने भगीरथास पूर्वगामी प्रवाह दिला. तो पांढरा शुभ्र म्हणजे सीत होता, त्यामुळे तिला सीता हे नवीन नाव मिळाले. व भगीरथाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून गंगेस पूर्वीला नेले. तेव्हा ती 1000 मुखांनी पाताळात गेली. तिथे 60,000 राजपुत्रांचा उद्धार केला. यामुळे भगीरथास समाधान झाले. व या भगीरथ ऋषीमुळे गंगेस भगीरथी हे देखील नाव नवीन नाव प्राप्त झाले. पात्रात गेल्यावर गंगेस भोगावती नाव मिळाले. वाराणसी येथे जेव्हा ती प्रथम आली, तेव्हा मणिकर्णिकेत व गंगेचे मिलन झाले. तिथे ती उत्तर दिशेच्या बाजूने वाहू लागली. प्रयागाजवळ यमुनेशी मिलन झाले. त्यानंतर भगीरथ ऋषींनी 1/10 गंगेचा अफाट प्रवाह पूर्व दिशेकडे नेला, पण त्याने खंदक भरून त्याचा सर्वपूर्व सागर केला. व मणिकर्णीसमवेत गंगेने शिवलिंग स्थापन केले. अनेक वर्ष ओम सांब श्री सांब सदाशिवाय नमः या मंत्राचा तपश्चर्या केली. त्यामुळे सांब सदाशिव प्रसन्न झाला व म्हणाला, गंगा देवी तू धन्य आहे, तुझ्या प्रवाहात पवित्र स्नान करण्याची मला व नारायणास नेहमी इच्छा असेल. पृथ्वी लोकावर सर्वजण मला गंगामय्या या नावाने ओळखतील, तुझे पूजन करतील. तुझ्या प्रवाहात स्नान केल्याने लोकांची पापे धुतली जातील. जो कोणी अंतकाळी गंगा प्राशन करेल, त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल. अशा प्रकारे तू मनुष्याचा उद्धार करशील, असा वर दिला. कार्तिकेय म्हणाले, ऋषीवर, या गंगेच्या पावित्र्याची तुलना कशाबरोबरही होऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे अध्याय 31 समाप्त झालेला आहे. श्रोते हो, आता आपण पुढील अध्याय 32 पाहणार आहोत, कुटीराचा उद्धार, गंगा महिमा, दशहरा व्रत. तर श्रोते हो, व्हिडिओ आवडलाच असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि आधी बाकीचे व्हिडिओ पहा आणि मगच हा व्हिडिओ पहा. धन्यवाद. सर्वांनी बोला ओम नमः शिवाय.